31 डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पार्ट्या होतात, तसंच या निमित्तानं मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात। अशा वेळी फटाके फोडल्यानं प्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणात श्वसनाचे त्रास वाढत आहेत। ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्तानं 31 डिसेंबरच्या दिवशी होणाऱ्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर आणि फटाके फोडण्यावर बंदी घालावी। राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळं, गड किल्ले, ऐतिहासिक स्थळे आदी सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपान, धूम्रपान आणि पार्ट्या करणाऱ्यांवर प्रतिबंध आणावा। या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने महसूल उपजिल्हाधिकारी विठ्ठल उमदले आणि तहसीलदार दत्तात्रय मोहोळ यांना देण्यात आला आहे। 31 डिसेंबर जवळ आला की बऱ्याच ठिकाणी 31 डिसेंबरच्या निमित्तानं दिवसा व रात्री पार्ट्या करणं, धूम्रपान करणं, अश्लीलता पसरवणारे कार्यक्रम करणं याची रेलचेल असते आणि याच्या माध्यमातून युवा पिढी नैतिकदृष्ट्या अधपतनाला लागते। अनेकांच्या आयुष्यामध्ये नैतिकदृष्ट्या अधपतन होण्यामागं 31 डिसेंबर हेच कारण आहे असं अनेक उदाहरणातून आपल्या लक्षात येतं। या पार्श्वभूमीवर आम्ही हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून माननीय उपजिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही मागणी केलेली आहे की राज्यातील गड किल्ले, ऐतिहासिक स्थान, प्रेक्षणीय स्थान आणि सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीनं धूम्रपान करणं, मद्यपान करणं, पार्ट्या करणं याला प्रतिबंध करावा। यावेळी येथील अविनाश मदनावाले, ओम जगताप, अभिषेक नागराळे, देवीदास वडलाकोंडा, मेरगू नारायणकर, बोलानबत्ती कोंडम हुल्ले, त्याचप्रमाणे हिंदू जनजागृत समितीचे सौ राजश्री देशमुख आणि सनातन संस्थेचे श्री हिरालाल तिवारी आदी उपस्थित होते।